So welcome all, swagat hai sagan sir. So we are at the very next point or very next session of this our lesson that is called agriculture. तर आपण शेतीच्या कृषीच्या बेसिकली नवीन पाठामध्ये आहोत. तर आतापर्यंत आपण शेती शेती म्हणजे काय असतं, शेतीच्या सल्लक जे काय व्यवसाय आहेत म्हणजे अलाइड बिझनेस ज्याला आपण बेसिकली म्हटलेले आहे त्याबद्दल आपण थोडी जाणकारी घेतलेली आहे, आणि प्लस कोणते फार्मिंग मध्ये कोणाकोणाचं उत्पादन घेतलं जातं दॅट वी हॅव सीन ऑलरेडी. दॅट इज व्हॉट इज म्हणजे आपण कोणत्या कोणत्या म्हणजे म्हणजे कोणतं उत्पादन असतं, म्हणजे आता समजा की दूध असेल किंवा किंवा गुरेढोरांचं पालन असेल तर त्याच्यामध्ये कोणते 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 वेगवेगळे वेगळे शेतीला शेतीला जोडलेले कोणते वेगवेगळे व्यवसाय ते आपण ऑलरेडी बघितलेले आहे, राईट. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की हे कमर्शियल कमर्शियल फार्मिंग कमर्शियल फार्मिंग सुद्धा आपण बघितलेलं म्हणजे कशाप्रमाणे व्यावसायिक फार्मिंग सुद्धा केली जाते त्याच्यामध्ये आपण दोन पॅटर्न आपण बघितलेले आहेत. दोन पॅटर्न मध्ये आपण बघू शकतो की सिम्पली एक देश ह्या दोन ह्या दोन पॅटर्न बघितलेला आपण. एक शिफ्ट नाही आपण बेसिकली त्याला इंटेन्सिव्ह फार्मिंग आपण बघितलेले, शिफ्टिंग फार्मिंग सुद्धा बघितलेली आहे, ओके. आणि कमर्शियल फार्मिंग मध्ये आपण आतापर्यंत इंटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग, प्लांटेशन फार्मिंग हे दोन पॉइंट बघितलेले आहेत. आता आपण मार्केट ग्राइंडिंग आणि आपण हॉर्टिकल्चर और हॉर्टिकल्चर बद्दल आपण बोलणार आहोत. तो बघा आतापर्यंत आपण काय काय पाहिलेलं आहे, आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या शेती कशा कशा असतात ते बघितलेले, आणि निर्वाह शेतीमध्ये आपण स्थलांतरित स्थलांतरित शेती व सखोल शेती बद्दल आपण बोललेलो आहे. निर्वाहामध्ये सो स्थलांतरित शेती व सखोल शेती याच्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. आता व्यापारी शेतीमध्ये बेसिकली आपण विस्तृत शेती, मळाची शेती यांच्याबद्दल आपण बघितलंय. आता पुढे आपण मंडई बागातील शेती व फलोद्यान शेती बद्दल आता बघणार आहोत, ओके. सो लेट्स गो, लेट्स स्टार्ट विथ दिस सिनेरियो अँड लेट्स स्टार्ट विथ दिस थिंग, ओके. सो वी हॅव द मार्केट गार्डनिंग. सो सी द मार्केट गार्डन इज द टाइप ऑफ द कल्टिवेशन डेव्हलप इन द मॉडर्न टाइप. दिस हॅज द डेव्हलप मेनली ऍज ए रिझल्ट ऑफ अर्बनायझेशन अँड द रेडी मार्केट अवेलेबल इन अर्बन सेंटर्स. The farming or farmers cultivate the vegetables and other items in the vicinity of the urban centers to cater or to the demands of the city dwellers. These types of cultivation works on the principles of the economics, the demand and supply. The land holding is small, the use of irrigations, organic and the chemical fertilizers. Low investment, use of manpower and demand of markets, use of science and technology, etc. are the characteristics of the market gardening. It is depends on the good transport network and the quality of price and product is determined by the rapid transport. Hence, this type of farming is also known as the truck farming. So, baga, and you apply like I said, so baga. So, we apply power. So, apply market farming. Middle, apply that. So, know. So, market farming. Middle, Marathi. Middle, apply. Bokse Monday. ज्याला मार्केटमध्ये गावामध्ये बघा, गावामध्ये आपण बघायला गेलं तर मार्केटला ते मंडई बोलतात. मार्केटला म्हणजे बाजाराला एक तर दोन शब्द असतात गावामध्ये आपण बघितलं तर दे कॉल्ड ॲज ए मंडई, अरे मंडई बसत आहे, किंवा ते बोलतात बेसिकली बाजार आज म्हणजे आज बाजार आहे किंवा आज आठवडे बाजार आहे किंवा मंडई असते असं त्यांना बोलतात. मंडई सुद्धा बोलतात, राईट. मंडई बेसिकली ह्याला आपण बोलतो की जिथे जास्त प्रमाणामध्ये लोक येऊन विक्री खरेदी विक्री करत असतात त्याला आपण मंडे म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी आता बघा एक्झाम्पल आपण बघायला बाजार, तर बजार किंवा हा बजार जर आपण बघायला गेलो बाजार, तर बजारमध्ये बघायला गेलं तर आपण एक तरी वस्तू पाहिजे असेल ते सुद्धा आपण घेऊ शकतो, राईट. हा म्हणजे हा मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय. मे बी तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना विचारलं तर तुम्हाला वेगळे आन्सर भेटतील, बट प्रॉबेबली वी कॅन से. पण आपण बोलतो बाजार, जेव्हा आपण बोलतो आठवडा बाजार किंवा बाजार बोलतो त्याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट एक वस्तू तरी आपल्याला घ्यायची असेल. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला एक्झाम्पल जर आपण आंब्याचं बोललो, ठीक आहे आंब्याचं बोललो, तर आता सपोज आपण आंब्याला गेलो तर आपल्याला एक डझन किंवा अर्ध डझन आंबा घ्यायचा असेल तर आपण ते घेऊ शकतो. ते कुठे घेऊ शकतो? बाजारामध्ये. पण त्याच जागी जर आपण मंडईमध्ये गेलो तर मंडईमध्ये आपल्याला डिरेक्टली 10 डझन किंवा एक मोठी पेटी असेच आपल्याला घ्यावे लागतात, तर त्याला आपण बेसिकली मंडई म्हणतो, ओके. तर यांनी तर मंडई त्यालाच आपण मार्केट बेसिकली म्हटलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे इन इंग्लिश बोथ थिंग्स आर कॉल्ड ॲज अ मार्केट, बट देअर इज द डिफरन्स इफ वी प्रोनाऊन्स इट इन द मराठी. म्हणजे जर मराठीमध्ये आपण बघायला गेलो बाजार,
आणि मंडई, या दोघांमध्ये हे दोन, हे दोघांमध्ये हे फरक आपण बघूया बेसिकली, ठीक आहे? तर अशा प्रकारचे दोन फरक असतात. राईट, आता पुढे आपण नेक्स्ट बघूया. तो बघा, मंडई 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 भागातील शेती शेती हा शेतीचा आणखी एक आधुनिक प्रकार आहे. हा शेती प्रकार नगरीकरण व त्यामुळे तयार झालेल्या बाजारपेठामुळे निर्माण झालेला आहे. शहरी लोकांच्या मागण्यामुळे निर्माण झालेला बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्याचे शेतकरी शहराजवळच्या भागामध्ये भाजीपाला व इतर पदार्थ मिळवतात, पिकवतात. नंतर हा मागणी कसा पुरवठा, या अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी व म्हणजे पुरवठा व मागणी याच्या नियमानुसार हे ही बागायती प्रकार शहरातील भाजीपाल्यांची मागणी पूर्ण करतो. या शेतीचा आकार लहान असतो. जलसिंचनाचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर व कमी कमी भांडवल, मनुष्यबळाचा वापर आणि बाजारपेठाची मागणी, विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रकार इत्यादी बाबींमध्ये समावेश यात होत असतो. ही शेती वाहतुकीच्या सोयी सुविधांवर अवलंबून असते, म्हणूनच यांना ट्रक फार्मिंग सुद्धा असं म्हणतात. आणि जल वाहतुकीच्या या शेतीच्या उत्पादनातील दर्जा व किंमत ठरते. या शेतीतील ट्रक शेती ट्रक फार्मिंग असे म्हणतात. आता याचा बेस्ट एक्झाम्पल आपण जर बघायला गेलो, याचा बेस्ट एक्झाम्पल आपण मंडईचं फार्मिंगचं आपण बेस्ट एक्झाम्पल बघायला गेलो तर आपण बोलतो द्राक्ष. द्राक्ष बेसिकली कुठे येतात, तर नाशिकमध्ये येतात. राईट, नाशिकचे द्राक्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की द्राक्ष जास्तीत जास्त नाशिकमध्ये येतात. आणि फक्त द्राक्ष येतात का नाशिकवरून, तर आन्सर इज नो. तर ते बेसिकली बेसिकली इतर काही भाज्या असतील, पालेभाज्या वगैरे असतील किंवा हां पालेभाज्या वगैरे असतील, तर ते बेसिकली त्यांच्या तर बेसिकली त्यांचा त्यांचं म्हणजे नाशिकवरून आपल्याकडे येत असतात. तर बघा, नाशिकवरून येताना त्यांना ते काय करतील, एकतर ट्रक मध्ये येतील, टेम्पो मध्ये येतील, स्वतःच्या गाडीमध्ये येतील, किंवा जास्तीत जास्त ट्रेन मधून येत असतात. राईट, तर ट्रेन मधून ते येत असेल. बघा, या प्रत्येक एका ट्रान्सपोर्ट मध्ये त्यांना लागणारा खर्च हा सुद्धा वेगळा वेगळा आहे. राईट, या प्रत्येक एका ट्रान्सपोर्ट मध्ये त्यांना लागणारा सुद्धा खर्च वेगळा. आता समजा त्यांनी भाड्यावरती ट्रक घेतला असेल, तर त्या ट्रकचा भाडा प्लस म्हणजे आपण जस्ट जनरल टॉक करत आहे, तसे आय शो यू अगेन जस्ट होल्ड ऑन. म्हणजे आपण हा जो मार्केट गार्डनिंग आहे किंवा आपण त्याला मंडई भागातील शेती त्याला आपण बेसिकली काय असतं ते एक्झॅक्टली ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, या सो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट, आय एम टॉकिंग अबाउट दी मार्केट गार्डनिंग, म्हणजे मंडई बाजार बद्दल आपण आता बोलत आहोत. बघा, मंडई बाजार हे बेसिकली कसं आहे की ह्याच्यामध्ये एखादी सिटी आहे, मेगा सिटी किंवा मेट्रो सिटी असेल किंवा छोटी मोठी सिटी असेल, त्याच्या आजूबाजूला जे काही शेतकरी ते काय करतात, छोटे छोट्या जागेमध्ये त्यांचे भाजीपाला वगैरे यांचं उत्पादन करत असतात. म्हणजे कसं, इफ सपोज या शहरामध्ये किंवा या ह्याच्यातले लोक जास्तीत जास्त पालेभाज्या खात असतील किंवा जास्तीत जास्त फळभाज्या खात असतील, तर हे लोक काय करणार, हे लोक त्यांचे म्हणजे त्यांची जी डिमांड असेल, डिमांड म्हणजे त्यांची जी मागणी असेल, जर हे लोक जास्तीत जास्त मेथी खात असतील किंवा इथले लोक जास्तीत जास्त सेफू खात असतील किंवा इथले लोक जास्तीत जास्त मुळा खात असतील, तर बघा आपण बेसिकली एक्झाम्पल मेथीचा घेऊ, कारण मेथी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ही बनतेच. राईट, ती बनतेच आणि जास्तीत जास्त वेळ ती बनत असते. राईट, तर ही एक मेथी आणि कोथंबीर, मेथी मग आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, मेथी आणि कोथंबीर. कोथंबीर हा एक एक्झाम्पल बेस्ट आहे. बघा, मेथी आणि कोथंबीर जर आपण बघायला गेलो, तर आपल्या भले आपण आपल्या कल्याण शहराचा जरी विचार केला, तर आपल्या शहरामध्ये आपलं मेथी सगळ्यांकडे बनते आणि कोथंबीर सगळ्यांकडे म्हणजे लागतोच. तो कोथंबीर प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला लागत असतो. म्हणजे बघा, म्हणजेच काय की या शहराची डिमांड ही मेथी आणि कोथंबीरची जास्त आहे. तर त्या शहराच्या आजूबाजूला असणारे जे काही शेतकरी ते काय करणार, मेथी आणि कोथंबीरचं उत्पादन जास्तीत जास्त घेणार, जेणेकरून ते त्या शहरातली जी मागणी आहे ती पूर्ण करतील. बट ह्याच्यात आता अजून एक सिनेरियो होता. बघा, या शहरामध्ये जो बाजारपेठ ही एका कोपऱ्याला आहे आणि तो शेतकरी इथं आहे वगैरे, आणि इकडून त्याला तिथे जायपर्यंत, ज्याप्रमाणे मी आता तुम्हाला एक गोष्ट बोलवते. बघा, आपल्या मुंबईमध्ये येणारा जास्तीत जास्त माल हा नाशिक मधून येतो. आपल्या मुंबई मधून येणारा जास्तीत जास्त माल हा नाशिक. एन आता मी इथं एन लिहितोय, एन फॉर नाशिक, आणि इथं लिहितं एम एम फॉर मुंबई. आता बघा, आपल्याकडे जास्तीत जास्त
जास्तीत जास्तीत जास्त आपल्याकडे कोणाकडून येतं तर आपल्याकडे नाशिककडून येतं. तर बघा आता त्याच्यातले काही शेतकरी असतील तर सगळ्यांकडे ट्रॅक्टर सगळ्यांकडे ट्रॅक्टर किंवा सगळ्यांकडे गाड्या किंवा सगळ्यांकडे स्वतःचे वाहन असतील का असं असेल का असं नाहीये. तर त्याच्यामध्ये काही काही जे असतील त्यांच्याकडे स्वतःची गाडी असते, काही स्वतःच्या स्वतःचा टू व्हीलर असेल, काही काहींकडे स्वतःचे फोर व्हीलर असेल, काही काही लोक भाड्याने आणत असेल, तर काही लोक डायरेक्टली ट्रेन मध्ये आपला सामान भरून आणत असतील. तर बघा त्यांच्या चौघांमध्ये या चौघांमध्ये जो लागणारा जो खर्च आहे म्हणजे नागपूर सॉरी नाशिक वरून मुंबईला येण्याचा जो काही खर्च आहे, भले तिघांचा बघा तिघांना तिघांना जो वेळ लागेल तो लागणार आहे 3 ते 4 तासात, म्हणजे 3 ते 4 तासाच्या आतमध्ये ते आरामात, किंवा 2-3 तास किंवा आपण लगभग 3 ते 4 तासात बघू, 3 ते 4 तासामध्ये तिघे, भले तुम्ही ट्रेननी या भले तुम्ही बाईकनी या भले तुम्ही कशाने या, तर 3 ते 4 तासाच्या आतमध्ये तुम्ही आतमध्ये या तुम्ही मुंबईला असतात बरं. परंतु या तिघांना लागणारा जो खर्च सेम आहे का? आन्सर इज नो. त्याच्या स्वतःकडे असेल त्याला फक्त पेट्रोलचा खर्च लागेल, जो टू व्हीलर वाला असेल त्याला जरा कमी खर्च लागेल, परंतु ज्याला भाड्याने गाडी आणली असेल तर त्याला भाड्याने गाडीचं भाडा भाडं सुद्धा द्यायचं आणि प्लस पेट्रोलचा खर्च द्यायचा आणि टोल वगैरे असेल तर त्याचाही खर्च द्यायचा आहे बरं. आणि प्लस जो ट्रेनने आला असेल त्या ट्रेनला फक्त तिकीटच द्यायचे असेल. म्हणजे बघा भले यामध्ये या सगळ्यांमध्ये त्यांची जी म्हणजे मग बघा मग सामान विकताना, आता सामान विकताना तो काय करेल, आता समजा त्याची 10 रुपयाची भाजी असेल तर 10 रुपयाची भाजीमध्ये तो बेसिकली त्याला लागणारा जो खर्च आहे ते वगैरे सगळं ऍड करून तो विकेल. तर ह्याच्यामध्ये काही लोक हे 10 रुपयाची भाजी हे 15 रुपयामध्ये विकतील, ज्यांचा जास्त खर्च झालाय म्हणजे हा ह्या लोकांचा जास्त खर्च झालाय कारण ह्याचं भाड्याचे गाडी भाड्याने पण गेलेली आहे, त्याचा त्याला पैसे द्यायचे प्लस पेट्रोल लागला तो प्लस टोल वगैरे लागला तो, म्हणजे त्याची त्याची काय असेल त्याची भाजी कशी आहे, मग त्याची भाजी कशी होईल बेसिकली ही महाग होईल का? कारण त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टींचे एवढे सगळ्यांचे बिल त्याला पेड करायचे आहेत म्हणून. म्हणून त्यांनी या मार्केटमध्ये या बाजारपेठामध्ये काय बोललेलं आहे म्हणजे मार्केट गार्डनिंग मध्ये काय बोललंय ते, त्या भाजीची प्राइस ही तिथातून लागणाऱ्या खर्चामुळे म्हणजे तिथं म्हणजे तिथून बाजारपेठामध्ये येणाऱ्या येताना म्हणजे आता शेतीपासून त्या मार्केटमध्ये मंडईमध्ये किंवा बाजारपेठामध्ये येण्यासाठी किती खर्च लागला त्याच्यावरती डिपेंड असतो. जर ज्याला कमी खर्च लागला असेल तर तो इथे स्वस्त. आता सपोज की प्रत्येकाची जी भाजी आहे ती 10 रुपयेवाली आहे, परंतु ज्याला जर जास्त खर्च लागला असेल तो इथे कितीला विकेल मार्केटमध्ये 15 रुपयाला, परंतु ज्याला काहीच खर्च लागला नसेल तो जास्तीत जास्त कितीला विकेल, तो जास्तीत जास्त विकेल 12 रुपयाला. ओके 12 रुपये महाग तो विकू शकतो. तर दिस इज द थिंग. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये अशा प्रकारे त्यांच्या जो ट्रान्सपोर्टचा खर्च म्हणजे जो वाहतुकीचा खर्च आहे त्यांच्यामुळे वाहतुकीच्या खर्चामुळे त्यांचे जे वेगवेगळे प्राइस आहे ते डिपेंड असतात. वाहतुकीच्या खर्चामुळे त्याच्यावरती जे वेगवेगळे प्राइस आहे ते डिपेंड असतात. याच कारणामुळे याला कोणती शेती सुद्धा म्हणतात, त्याच कारणामुळे याला TRUCK ट्रक फार्मिंग सुद्धा यांना म्हणतात. ठीक आहे. I hope you got this. In case no, तुम्ही काही डाउट असेल विचारू शकता. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. द नेक्स्ट पॉइंट इज कॉल्ड द फुल द फलोद्योग अँड फुल उद्योग दॅट इज कॉल्ड द हॉर्टिकल्चर अँड फ्लोरिकल्चर अँड हॉर्टिकल्चर अँड फ्लोरिकल्चर. तर बघा द कल्टिवेशन ऑफ फ्लावर अँड फ्रूट इज द सब टाइप ऑफ मार्केट गार्डनिंग. ह्याचा सब टाइप आहे. द फ्रूट्स अँड हा The fruits and flowers are the major product in these types of farming. And in these types of farming, the modern or the modern as well as the traditional method are used. This size of the size of the farm is very small, and every plants are the cared for properly. So, market gardening, आणि हॉर्टिकल्चर मार्केट गॅदरिंग आणि हॉर्टिकल्चर म्हणजे फ्लोरिकल्चर, हे दोघांमध्ये काय कॉमन आहे, त्या दोघांमधलं कॉमन हेच आहे की ह्यांच्यामध्ये लागणारी जी काही शेती आहे ती कशी आहे, छोटी आहे. छोट्या शेतीमध्ये म्हणजे जास्त शेती शेतीची जमीन खूप मोठी नसते तर ती छोटी असते, तर याच्यामध्ये आपण बघू शकतो. राईट. नेक्स्ट आपण बघूया इन रिसेंट टाइम द यूज ऑफ इरिगेशन केमिकल फर्टिलायझर ग्रीन हाऊस एक्सेट्रा इज बिंग मेड फॉर द गेटिंग मोर प्रॉफिट. द मेजर प्रोडक्ट ऑफ द हॉर्टिकल्चर आर द फ्लावर लाईक लिली और जरबेरा टोलेप दहिला अँड वी कॅन से क्रिसॅन्थिनम मॅरीगोल्ड एक्सेट्रा दिस फेज द गुड प्राइस इन द मार्केट.
नंतर डिफरंट नेटिव्स अँड द एक्झॉटिक फ्रुट्स लाईक द मँगोज, कस्टर्ड ॲपल, ग्रेप्स, बनाना, नंतर वी कॅन से द पॉमेग्रे ऑर पॉमग्रेनेट, ड्रॅगन फ्रूट, चेरीज, ऑरेंज, रसबेरीज, स्ट्रॉबेरीज, मल्स आर द कल्टिवेटेड इन द फ्रूट शोइंग द फिगर इन. हां ठीक, दिस इज द फिगर. At the place like the Mahabaleswar, Mahabaleswar, Pachangani, Pune, Nagpur, Jalgaon, Nashik, etc. And the country is having the Mediterranean climate. The France and Italy are the famous for the horticulture. म्हणजे बघा, horticulture मध्ये आपण या तो horticulture मध्ये बेसिकली आपण काय बोलत होतो, तर horticulture मध्ये आपण बोलत होतो, horticulture मध्ये फ्लॉवरचे प्लांटिंग आणि प्लस ह्यांचे प्लांटिंग, कसं ते हा फ्लॉवर्स अँड फ्रुट्स यांचे प्लांटिंग जास्तीत जास्त करणार जातो. तर बघा, हॉर्टिकल्चर म्हणजे बेसिकली काय, आपण फलोद्यान आणि शेती, फुलं शेती. तर इथं नावावरूनच आपल्याला कळणार, मराठीमध्ये तर नावावरूनच कळणार, परंतु इंग्लिशमध्ये नीट लक्षात ठेवा. हॉर्टिकल्चर दॅट मीन्स कॉल्ड द हॉर्टिकल्चर इज फॉर द फ्रुट्स, बट फ्लोरिकल्चर इज फॉर द फ्लावर्स. ऑलराईट, सो ह्यांच्यामध्ये फ्लावर्स अँड फ्रुट्स यांची ह्यांची जी डिमांड आहे ती पूर्ण केली जाते. तर म्हणजे हे ज्याप्रमाणे आपले जे गार्डन गॅदरिंग हे सिटीच्या बाजूला असतात, त्याचप्रमाणे म्हणजे मेगा सिटीच्या किंवा मोठ्या शहराच्या बाजूला ही शेती असते, त्याचप्रमाणे किंवा मोठे शहर असेल, छोटं शहर असेल, तर शहराच्या बाजूला असते, जेणेकरून ते शहरामध्ये जाऊन विकण्यात येते. त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चर अँड द फ्लोरिकल्चर दिस इज ऑल्सो द सब टाईप ऑफ दी गार्डन. तर मंडई जी शेती आपण बघितली, त्या शेतीचे दुसरा भाग म्हणजे हे फुलशेती आणि फलोद्यान. तर फुलशेती आणि फलोद्यान हे दोन पालन आहेत. तर ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहे की जमीन छोटी असते आणि ह्याच्यामध्ये फळ आणि फ्रुट यांचे डिमांड घेतले जाते. फळ अँड फ्रुट ह्यांचं पीक जास्तीत जास्त घेतलं जातं, किंवा फळ अँड फ्रुट ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन घेतले जाते. पुढच्या गोष्टी असं की ह्याच्यामध्ये आता पहिले तरी पारंपरिक पद्धतीने घेतले जात असे, परंतु आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त केमिकल किंवा जास्तीत जास्त म्हणजे केमिकल फर्टिलायझर अँड मॉडर्न फर्टिलायझर प्लस मॉडर्न टेक्निक प्लस इरिगेशन म्हणजे सिंचनेचा वापर करून, रासायनिक खतांचा वापर करून, वेगवेगळ्या नवीन नवीन टेक्निक्सचा नवीन नवीन योजनांचा वापर करून त्यांची शेती मिळून आता जास्तीत जास्त नफा मिळवला जात आहे. जास्तीत जास्त नफा याच्यात मिळवला जात आहे आणि जास्तीत जास्त नफा मिळवला जात आहे, तर ह्याच्यामध्ये फुलं आणि फळं या दोघांचं सुद्धा उत्पादन घेतलं जातं. तर फुलं कोणते आहेत, तर फुलं बेसिकली आपण बघू शकतो की लिली, जरबेरा, ट्युपल, डेलिया, शेवंती, झेंडू, निशिगंध इत्यादी फुलं आहे. आणि तर फळांमध्ये आंबा, सीताफळ, द्राक्ष, केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, चेरी, संत्री आणि रसबेरी, स्ट्रॉबेरी अँड मलबेरी. तर हे सगळ्या फळे फुले तिथे घेतली जातात. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. नेक्स्ट पॉइंट वी विल सी बघा द सेंद्रिय शेती म्हणून आपण एक कॉन्टेक्स्ट बघणार. सेंद्रिय शेती हा काय सिनेरियो आहे ते आपण बघणार. तो सी द ऑर्गॅनिक फार्मिंग, तर व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग दॅट वी विल लुक ॲट. तो सी तर ह्याच्यापर्यंत आपले जे पॉईंट्स होते ते आपण कव्हर केलेले आहेत. त्याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर योग्य असताना तुम्ही विचारू शकता. सो नेक्स्ट आपल्याकडे आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग मीन्स व्हॉट, ओके, द न्यूट्रिशन रिक्वायर्ड फॉर द क्रॉप्स आर फुलफिल्ड बाय द सॉइल अँड देअर फॉर द रिप्लेस ऑर रिप्लेनिशमेंट ऑफ यूज ऑफ द न्यूट्रिएंट इज नेसेसरी. द न्यूट्रिएंट्स आर ऑल्सो यूज द अबंडंटली टू इन्क्रीज द यील्ड. The organic fertilizer are prepared for this purpose. बघा त्यांनी काय म्हणतात, सेंद्रिय शेती म्हणजे बघा पिकांच्या पोषक द्रव्यांची गरज मृदेतून भागवली जाते. त्यामुळे वापरल्या गेलेल्या पोषक द्रव्यांचे मूलद्रव्ये पुनर्भरण होणे गरजेचे आहे आणि उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना पोषक द्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. त्यांना सेंद्रिय खते असे म्हटलेली आहेत. म्हणजे बघा व्हॉट आय एम सेईंग, तो बघा वी ऑल नो की जे काय न्यूट्रियन्स वगैरे जे काय फार्मिंगला किंवा जे काय शेतीसाठी न्यूट्रियन्स किंवा जे काय जीवनसत्व बेसिकली जे काय जीवनसत्व पिकाला लागतात ते सगळेचे सगळे जीवनसत्व हे कुठून निर्माण होतात, तर सगळेचे सगळे जीवनसत्व हे बेसिकली जमिनीतून पिकांना मिळत असतात. राईट,
जमिनीतून पिकांना मिळत असतात. परंतु जर पीक आपल्याला चांगले घ्यायचं असेल तर जमिनीमध्ये सुद्धा जे जीवनसत्व आहेत, जे न्यूट्रिएंट्स आहेत, ज्या म्हणजे पहिले मराठीचे सेंटेन्स करतो, बट परंतु जर आपल्याला चांगले पीक हवे असतील तर आपल्याला जीवनसत्व सुद्धा मातीमध्ये चांगल्या प्रमाणे ठेवायला लागणार. दिस मीन्स व्हॉट की आय जस्ट सेड की की इफ यू वॉन्ट द गुड गुड अमाउंट ऑफ इफ यू वॉन्ट द गुड अमाउंट ऑफ द क्रॉप्स देन वी नीड टू कीप अवर सँड न्यूट्रियंट. परंतु त्याचाच अर्थ असं की आपल्याला ते न्यूट्रि फुल ऑफ न्यूट्रियंट आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. तर त्यालाच आपण कुठेतरी त्याचा त्याचा जे न्यूट्रियंट्स आहेत म्हणजे जमिनीचे न्यूट्रियंट्स आहेत ते वाढवण्याची आपल्याला कोशिश केली पाहिजे. तर पुढे बघा, द लिटर शुड बी द रिकम्पोज इन द ग्राउंड. द ग्रासेस लाईक द सस्बेनिया अँड जूट्स आर ऑल्सो बरीड इन द सॉइल फॉर मेकिंग द मॅनर्स. The cow dung and the compost manures are used. The vermi compost is obtained from organic waste. म्हणजे बघा, त्यांनी ना आपल्याला काही वेस्ट दिलेले आहेत, काही वेस्ट दिलेले आहेत की जेणेकरून ज्यांचा इस्तेमाल करून आपण आपण ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा आपण सेंद्रिय शेती करू शकतो. त्याच्यामध्ये काय काय म्हटलं जातं बघा, पालापाचोळा जमिनीत कुजणे, पालापाचोळा जो काय पालापाचोळा असेल तो जमिनीत जमिनीत कुजणे. नंतर ज्याला आपण म्हणतो की ताग व धाग्याच्या यांच्याचे हिरवे हिरवे हिरवायचे पिके जमिनीत गाडून देखील खत तयार केला जातो. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये काय करतो आपण, तर बघा जस्ट गिव्ह अ मोमेंट, आय शो यू ऑन द व्हाईट. सी आता हे एक जमीन आहे, जमिनीमध्ये आपण काय केलेलं आहे, तर जमिनीमध्ये आपण पीक घेतलेलं आहे, भरपूर आपण चांगल्या प्रमाणात आपण पीक घेतलेलं आहे. परंतु या पीक मग घेताना बघा, जर आपण दोनदा किंवा तीनदा जर आपण पीक घेतले तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, तर लँडचे जे न्यूट्रियंट्स आहेत, लँडचे जे न्यूट्रियंट्स आहेत, ओके न्यूट्रियंट्स, या लँडचे न्यूट्रियंट्स हे काय होऊ शकतात, हे कमी होऊ शकतात. लँडचे जे न्यूट्रियंट्स आहेत ते कमी होऊ शकतात. परंतु बघा, पण कमी होऊ शकतात. नंतर जर आपण हे फर्स्ट टाइम घेतलं, पुन्हा जर आपण ब्रेक न घेता सेकंड टाइम आपण जर घेतलं तरी सुद्धा न्यूट्रियंट्स अजून कमी होतील. पुन्हा आपण थर्ड टाइम घेतलं तर आपण पुन्हा ते न्यूट्रियंट्स आहे ते कमी होत जाते. म्हणजे बेसिकली म्हणजे येस म्हणजे बेसिकली आपण काय बोलत होतो की जे न्यूट्रियंट्स आहेत ते कसे जसं जसं आपण पीक घेत जाऊ तसे तसे कमी होऊन जातील. परंतु आपल्याला ते न्यूट्रियंट्स गेन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर आपण त्या न्यूट्रियंट्स ते गेन करणं म्हणजे पुनः प्राप्त करणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर यालाच आपण कुठेतरी ह्यालाच जे करणारे जे प्रोसेस वगैरे की ह्यालाच जर आपण पूर्ण परिपूर्ण टोटली आपण त्याला परिपूर्ण टोटली आपण त्याला काय म्हणतेलं आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग. तर याच्यामध्ये काय होणार, ते शेतीमध्ये जर एखादं पीक घेतलं, राईट, पीक घेतल्यानंतर जे काही व्हेजिटेबल्स आहेत किंवा उरलेले व्हेजिटेबल्स आहेत किंवा काउडंग्स आहे, म्हणजेच हा शेण आहे, काउडंग आहे, शेण आहे किंवा ओला कचरा, चांगला ओला ओला कचरा म्हणजे काय, पाला पोचडा वगैरे, हे तर हे बेसिकली त्याच्यात काय केलं जातं, हे त्याच्यामध्ये टाकलं जातं. म्हणजे जेणेकरून तो खत म्हणजे तिथं थोडासा खड्डा करून किंवा खोदून ते पूर्ण जमीन खोदून त्याच्यामध्ये हे कचरा टाकला जातो आणि ते पुन्हा त्याच्यावरती माती माती करणार, जेणेकरून काय होईल तिथे डिकम्पोजिशन होईल. डिकम्पोजिशन म्हणजे काय होणार, तर तिथे सडतील आणि हळूहळू ते कुजायला लागतील. परंतु बघा, जे नॅचरल नॅचरल गोष्टी जेवढे कुजतील, नॅचरल गोष्टी भले ते काउडंग असो किंवा एक डेड अॅनिमल असो किंवा डेड अॅनिमल असो किंवा पालापोचड असेल किंवा कोणताही असेल नॅचरल गोष्ट, मी बघा ह्याच्यामध्ये नीट शब्द माझा ऐका, ह्याच्यामध्ये डिकम्पोजिशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला गोष्टी कुजवायच्या आहेत. पण कोणत्या गोष्टी, फक्त आणि फक्त नॅचरल गोष्टी, म्हणजे नैसर्गिक गोष्टी जर आपण तिथं कुजवू तरच त्यांचे न्यूट्रियंट्स हे वाढणार आहेत, अन्यथा ते न्यूट्रियंट्स वाढणार नाही, ते अजून कमी होतील. जर आपण केमिकल केमिकल्स किंवा दुसरं काही आर्टिफिशियल वगैरे यूज केला तर त्यांचं काय होणार, डिकम्पोज त्याचे जे न्यूट्रियंट्स आहे ते अजून कमी होण्याचे चान्सेस भीती हे राहते. परंतु आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला त्या जमिनीचे न्यूट्रियंट्स वाढवण्यासाठी काय गोष्टी वापरल्या पाहिजे. तर जेवढे जास्तीत जास्त जे आपण ग्रीन गोष्टी वापरू म्हणजे काय म्हणजे नैसर्गिक गोष्टी वापरू तेवढं त्यांचे न्यूट्रिशन सुद्धा न्यूट्रियन्स सुद्धा वाढणार आहे. तर हे एक झालं गोष्टी. त्याच्यानंतर आपण अजून एक बोलत होतो, एक सिम्पल फॉर वी कॅन से एक एक्स्ट्रा माहिती म्हणून तुम्हाला सांगतोय. तशी आपण जर रोटेशनल फार्मिंग वगैरे केले, रोटेशनल फार्मिंग म्हणजे काय की आता जो आपण लँडचे न्यूट्रिशन्स लँडचे न्यूट्रियंट बद्दल आपण बोलत आहोत, राईट, लँडचे
प्लांटचे न्यूट्रिएंट बद्दल आपण जर बोलतो तर ह्यांची जी गोष्ट, हा तर आपण सपोज वीट घेतो, वीट हा गहू आपण सतत 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 आपल्या जमिनीवर गहू घेतात, तर त्याच्यामुळे काय होत असतं तर ह्यांना जमिनीचे जे न्यूट्रियंट्स आहेत म्हणजे जमिनीचे जे घटक आहेत ते जास्तीत जास्त लागतो गहूला. परंतु जर त्याच्या जागी आपण एखाद्या वेळेस ब्रेक देऊन तिथे जर आपण मूग मटकी वगैरे अशा प्रकारचे जर मूग मटकी किंवा अशा प्रकारचे जर आपण काही पिकं घेतले तर त्याचे न्यूट्रियन्स हे पूर्ण रिगेन होऊ शकतात, म्हणजे जे काही न्यूट्रियन्स पूर्ण रिगेन होऊ शकतात, म्हणजे जे काही त्याच्यातले जीवनसत्व आहेत किंवा जे काही जे तत्व आहेत ते पुन्हा आपण प्राप्त करू शकतो. ठीक आहे, सो दिस इज द थिंग, दिस इज ऑल्सो द वे टू गेन द न्यूट्रियन्स अगेन. राईट, सो हिअर इज द थिंग, बघतोय की जे शेण खते, कंपोस्ट, ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खताचे निर्माण करते, तर जेवढे जेवढे मीन्स ऑर्गॅनिक गोष्टी जेवढ्या आपण नैसर्गिक ऑर्गॅनिक गोष्टी जेवढ्या आपण वापरू तेवढे त्याच्यामुळे जे न्यूट्रियन्स आहे ते वाढतील. तर बघा, सर्व प्रकारच्या वनस्पती जेवाचे पदार्थ जमिनीत मिसळून व कुजणं जेव्हा जेव्हा पिके घेतली जातात त्यांच्या सेंद्रिय शेती पद्धती असे संवर्धनात येते. कीड नियंत्रणासाठी वनस्पती जीवनसत्वे वनस्पतीजन्य रोगनाशके जसे जसे कडुनिंब व कीटकनाशके वापरून गरज भागवता येते. सेंद्रिय शेतीपासून उत्पादित होणाऱ्या धान्याची प्रत उच्च दर्जाची असते. या शेतीतील रासायनिक खते, कीटकनाशकांचा व रोगनाशकांचा वापर केला जात नाही. तर बघा, ही ऑर्गॅनिक फार्मिंग, हे ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल बोलत असतो. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय बोललेलं आपण की जी लँड आपण युज करतो त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे ज्याचा केंद्रीय सॉरी रासायनिक खते हे वापरले जात नाही. रासायनिक खते हे तिथे वापरले जात नाही, त्याच्यात फक्त आणि फक्त नैसर्गिक खतेच वापरले जातात. ज्याच्या प्रमाणे आपण शेण खत, गांडूळ खत हे वापरले जाते आणि प्लस आपण त्याला पेस्टिसाइड्स किंवा आपण जे बेसिकली कंट्रोल पेस्ट कंट्रोल जर आपण म्हणलो किंवा पेस्टिसाइड किंवा पेस्ट कंट्रोल जर आपण त्याला म्हटलं तर पेस्ट कंट्रोल करण्यासाठी सुद्धा ह्याच्यामध्ये काय आपण बोलवतो हा ह्याच्यामध्ये नीमचा पत्ता आपण जास्तीत जास्त यूज केला जातो. नीमचा पत्ता, कडुलिंबाचा पाला, कडुलिंबाचा पाला जास्तीत जास्त वापर करून ते कडुलिंबाचा वापर जास्तीत जास्त वापर करून आपण बेसिकली कीटकनाशके बनवत असतो. राईट, आणि ह्या ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जे काही उत्पादन निघतं हे कसं असतं, उच्च दर्जाचं असतं. हे कसं असतं, उच्च दर्जाचं असतं. इट इज हाय इन क्वालिटी, ते उच्च दर्जाचं असतं. आणि जे केमिकल फर्टिलायझर घेऊन आपण जे करतो ते कसे असतात की ते कमी दर्जाचे असतात किंवा ते बेसिकली एवढ्या दर्जाचे जे नसतात. बघा, या दोघांमध्ये ह्या दोघांचे एक स्वतःचे एक हे आहे, ड्रॉबॅक्स आहे आणि स्वतःचे एक फायदे. ते काय आपण बघू, जर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग आणि केमिकल फर्टिलायझर्स जर आपण असं बोलतो, इथं मी बेसिकली लिहितो, इथं पहिले आपण लिहितो ओ एफ आणि इथं आपण लिहितो सी एफ. तर बघा, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय की सेंद्रिय शेती आणि ह्याच्यामध्ये केमिकल फार्मिंग म्हणजे आपण रासायनिक शेती आपण बोलतो. त्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये जे काही लागतं ते सगळं नैसर्गिक असतं. ह्याच्यामध्ये जे फर्टिलायझर्स आहेत म्हणजे जे खत आहेत ते नैसर्गिक खत असतात. ह्याच्यात केमिकल फर्टिलायझर लागतात. ह्याच्यात जे काही कीटकनाशक असतात ते सुद्धा रासायनिक असतात, सॉरी रासायनिक नाही नैसर्गिक असतात, परंतु ह्याच्यामध्ये रासायनिक असतात. परंतु ह्याच्यामध्ये उत्पादन आहे. बघा, मेन डिफरन्स आता इथे येतोय, कारण कारण बोलायला गेला तर मेन डिफरन्स आता ह्याच्यामध्ये येतो. केमिकल फर्टिलायझर्समुळे उत्पादन म्हणजे कमी जमिनीमध्ये सुद्धा उत्पादन आपण जास्त घेऊ शकतो, परंतु त्याचा दर्जा हा कमी असतो. परंतु सेंद्रिय शेतीमध्ये किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये त्या जमिनीमध्ये आपण कमी उत्पादन घेऊ शकतो, बट त्या उत्पादनाचा दर्जा हा जास्त असतो. ठीक आहे, तेवढ्याच जमिनीमध्ये. आता समजा जमिनीचे साईज भले सेम असले, परंतु केमिकल्समध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन घेतो परंतु त्याचा दर्जा कमी असतो, परंतु ऑर्गॅनिकमध्ये उत्पादन भले कमी असेल पण दर्जा हा त्याचा जास्त असतो. सो दिस इज द थिंग, सो दिस इज द मेन डिफरन्सेस ऑफ दिस थिंग. राईट, दिस इज ऑल अबाउट दिस सेशन. आपण पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये उरलेला जो भाग आहे तो आपण बघणार आहोत. ठीक आहे, आय होप यू गाईज अंडरस्टँड. इन केस नो तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता.